खाद्याचा परिचय आजच्या भागामध्ये मी प्रतीक लोखंडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी आता पण महाद्वार रोडच्या वांगीबोळमध्ये उभा आहे आणि इथं एक हॉटेल आहे जे 1990 पासून आहे. तो हॉटेलचं नाव साईदम हॉटेल आहे. तर आता वाढले 8 आणि मला लागली भूक. तर आज आपण इथलं वडा आहे तो भयानक फेमस आहे, तर तो आपण ट्राय करायचाच आहे. पण तो बनतो कसा, त्याची रेसिपी काय आहे हेही आपण बघूया. त्याचबरोबर त्यांच्या इथं आणखीन काय काय स्पेशल मिळते हेही पाहूया. त्यात फार बडबड न करता पटकन जाऊया, त्यांचा वडा कसा बनतो, इथं आणखीन काय काय मिळतं ते जाऊन एक्सप्लोअर करूया. मला तुमचं नाव सांगा काय. अच्छा, तुम्ही कसं वाटतं तुम्हाला इथलं फूड? नाव ऐकलंय, खूप ताजे फ्रेश असं वाटतंय, टेस्टी असत. आम्ही 8 दिवस प्लॅनिंग करतो आज योग आहे. अच्छा, फक्त डाळीच्या पिठातच मिळतंय असं आम्हाला माहिती मिळाली. मग आम्ही ठरवलेलं, आता 15 दिवस झाले आम्ही ठरवते की इथं नाश्ता घरी यायचं. पण आज पण छान ओके. मला सांगा की किती वर्ष झाले तुम्ही या हॉटेल मध्ये? कमीत कमी 20 वर्ष. टेस्ट कशी वाटते? एकदम चांगली. तर मंडळी, तुम्ही पाहिलं की आता यांच्या हॉटेलचा जो फेमस वडा आहे तो कसा तयार होतोय आता आपण पाहिलं. तर आता आपल्यासोबत हे हॉटेलचे ओनर आहेत, तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार दादा. नमस्कार. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव साईराज राजू साहेब. ओके. मला सांगा की हे हॉटेल नेमकं कधी सुरू झालं? 1990 साली आमच्या वडिलांनी सुरू केलं. आणि या हॉटेलचा ऍड्रेस काय, जर आपल्या कव्यांना इथे यायचं असेल तर या हॉटेलचा डिटेल ऍड्रेस? महाद्वार रोड, महाद्वार वांगीबोळ, महाद्वारचा बरोबर हा वांगीबोळाचा कोपरा. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7:45 पर्यंत. संध्याकाळी पावणे दिवसभर तुमचं वडा सोडला तर कांदा भजी आहे, बटाटे भजी आहे, मिसळ आहे, कटवडा आहे आणि आपला चहा देखील सुंदर आहे. मी असं ऐकलं की डेली बेसिसवर तुमच्याकडे तर आता आपला शूट करून झालाय, आपण ओनरशी सुद्धा बोललो आणि आता वेळ झाले फूड टेस्ट करायचे. आपण फूड टेस्ट करूया, यांची फूड क्वालिटी कशी आपण चेक करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे यांचा वडा आहे, तो आपण टेस्ट करूया. यांचा वडा खतरनाक फेमस आहे, म्हणजे मी बरेच वर्ष यांचा वडा खातोय. 80% कस्टमर यासाठी रिपीट आहे. वडा खरंच खूप चांगला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी चटणी मिळते ती म्हणजे स्वर्गच आहे.
अतिशय उत्तम अशी चटणी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी चटणी उगीच काहीतरी कोबरा वगैरे मिक्स करून केलेली असते, तर तसं नाहीये. चटणी सुद्धा क्वालिटी आहे. तर वड्यासोबत आपल्या सोबत त्यांची स्पेशालिटी अशी खिचडी आहे, ती आपण ट्राय करूया. चटणी सुद्धा क्वालिटी आहे, खिचडी सुद्धा क्वालिटी आहे. अगदी नऊ सूत लक्ष्मीची अशी चटणी आहे, खिचडी आहे, सॉरी खिचडी क्वालिटी आहे. पोहे ट्राय करूया, त्यांचे पोहे पण बरेच फेमस आहेत असं ऐकलं होतं, तर पोहे पण आपण ट्राय करूया. तुम्ही जर हेल्थ हेल्थच्या बाबतीत तुम्ही एकदम कॉन्शियस असाल तर हे पोहे खाऊ शकता, कारण अजिबात तेलकट नाहीत, छान आहेत, तिखट नाहीत, लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात असे हे पोहे आहेत. तर तुम्ही इथं या. आमचा पत्ता आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच. वांगी पोळामध्ये माधवर रोडच्या इथं साईदाम नावाचं हे हॉटेल आहे, तर इथं या, नक्की व्हिजिट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.